चिंपांझी माणसांसोबत अनेकदा मित्रांप्रमाणे राहतात, मात्र प्राणी हे प्राणीच असतात, ते कधी काय करतील हे सांगता येत नाही. सेंड्रा नावाच्या एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं. तिने ट्रॅव्हिस नावाच्या एका चिंपांझीच्या पिल्लाला आपल्या घरामध्ये ठेवलं, त्याला अगदी पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं. मात्र अचानक एक दिवस ट्रॅव्हिस इतका भयानक रूपात आला की त्याने सेंड्राच्या मैत्रिणीचं आयुष्य वेगळ्या वळणावर आणलं. ट्रॅव्हिस नावाच्या चिंपांझीची आई सेंच्युअरी मधून पळून जाण्याच्या प्रयत्नात मारली गेली होती. त्यावेळी ट्रॅव्हिस फक्त 3 दिवसांचा होता. ट्रॅव्हिसला सेंड्रा हेराल्ड आणि तिच्या पतीनं आपल्या घरी आणलं. त्याची अगदी पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. त्याला माणसांप्रमाणे कपडे घातले जात असे. इतकंच नाही तर तो कारही चालवायचा. ट्रॅव्हिस सेंड्रा आणि तिच्या पतीसोबत डायनिंग टेबलवर बसून जेवण करायचा. अनेकदा तर तो वाईनचा ग्लासही शेअर करत असे. ट्रॅव्हिस आणि सेंड्राची जोडी इतकी प्रसिद्ध होती की ट्रॅव्हिसला जाहिरातीसाठी निवडलं गेलं होतं. तिने काही मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती केल्या. ट्रॅव्हिस जेव्हा 14 वर्षाचा झाला तेव्हा तो अचानक आक्रमक झाल्याचं सेंड्राला जाणवलं. ट्रॅव्हिसला राग येऊ लागला होता. सेंड्रानं त्याला गोळ्याही सुरू केल्या जेणेकरून तो शांत होईल. मात्र हे सर्व त्यावेळी अपयशी ठरलं जेव्हा ट्रॅव्हिसनं रागामध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि घरातून बाहेर पळून गेला. सेंड्राने मदतीसाठी आपली 50 वर्षीय मैत्रीण कार्ला हिला बोलवलं. ट्रॅव्हिस कार्ला सोबत चांगला खेळायचा. मात्र अचानक जेव्हा सेंड्रा आपल्या कारमध्ये बसली होती तेव्हा ट्रॅव्हिसनं कार्लाच्या चेहऱ्यावर हल्ला केला. कार्लाचे दोन्ही हात त्याने खाल्ले. सेंड्राने घाबरून पोलिसांना फोन केला. सेंड्रानं पोलिसांना फोन केल्यानंतर ट्रॅव्हिसच्या तावडीतून कार्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅव्हिस कार्लाला सोडायला तयार नव्हता. सेंड्राने ट्रॅव्हिसवर चाकून वार करत त्याला जखमी केलं. त्यानंतर रागात ट्रॅव्हिसनं सेंड्राकडे धाव घेतली. सेंड्रा धावत जात आपल्या कारमध्ये बसली आणि यामुळं तिचा जीव वाचला. या दरम्यान पोलिसांनी येऊन ट्रॅव्हिसवर गोळी झाडली. ट्रॅव्हिसच्या हल्ल्यात सेंड्राची मैत्रीण कार्लाचं आयुष्य जवळपास संपवून टाकलं. कार्लाने तिचे डोळे गमावले. अनेकदा सर्जरी करूनही ती अजूनही रिकवर झाली नाही. तिचा चेहराही आता ओळखू येत नाही. ती म्हणते की आता आयुष्य जगायची इच्छाच राहिली नाही.